पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा तसा बोजवारा उडालाय. मात्र मेट्रो बरोबरच आता पिंपरी चिंचवडकरांना इलेक्ट्रिक कोचेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या कोचेससह महापालिकेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बसही पिंपरी शहरात दाखल झाल्या आहेत. पुणे ते पिंपरी चिंचवड दरम्यान धावणाऱ्या ह्या नव्या कोऱ्या बस सर्व सुविधा आणि सुरक्षायुक्त तर आहेतच, शिवाय पर्यावरणपूरकही आहेत. पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी खुद्द या बस चालवून त्याची खातरजमा केली. अशा पद्धतीने स्वतः पाहणी करणारे जाधव हे पहिलेच महापौर ठरले आहेत. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पिंपरी चिंचवड शहरात होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक बसेसचे मार्ग कसे आहेत. पिंपरी चिंचवड नाशिक फाटा कासारवाडी पिंपळे गुरव सौदागर काळेवाडी थेरगाव आकुर्डी निगडी तळवडे चिखली स्पाईन रोड चिंचवड MIDC रोड भोसरी ते पुन्हा नाशिक फाटा. पिंपरी शहरात होणाऱ्या तब्बल 32 किलोमीटर रिंगरोडवर या बस धावतील. मेट्रोच्या आधी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच्या बसेस तर आल्यातच, आता प्रतीक्षा आहे ती पिंपरी शहराअंतर्गत या बस धावण्यासाठी तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कोचेसची. तोपर्यंत या आलिशान बसमधून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना स्मार्ट प्रवास करता येईलच. की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा या इलेक्ट्रिक गाड्या आपण आणलेल्या आहे. यातून खऱ्या अर्थानं या आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या पुणे शहराच्या नागरिकांना प्रवास करून समाधान मिळणार आहे. या गाडीला आवाज नाही, त्याचबरोबर या गाडीमध्ये कसली दगदग होणार नाही. मोबाईल चार्जिंग करायचा असेल तर USB पण त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर डस्टबिनसुद्धा गाडीमध्ये दिलेले आहे. आणि त्याचबरोबर या गाडीचा आरामदायी प्रवास हा खऱ्या अर्थानं प्रवाशांसाठी सुखकर होणार आहे. याचा तिकीट दर अजून ठरवलेला नाही, परंतु योग्य तो तिकीट दर प्रवाशांना परवडेल आणि या शहराच्या नागरिकांना परवडेल असा तिकीट दर असेल. या गाडीची सिटिंग जर आपण पाहिली, अपंगांसाठी महिलांसाठी ज्येष्ठांसाठी प्रत्येकासाठी त्या जागा ते सीट्स आरक्षित केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना बसायला जागा मिळेल.